आपण घेणार आहोत हळद आणि मध. हळद त्वचेला ब्राइटन करायला मदत करते आणि मधाने चेहऱ्यावर आपल्याला एक नॅचरल ग्लो येतो. हळदीचं प्रमाण अगदी थोडं ठेवा नाहीतर चेहरा थोडासा पिवळा होऊ शकतो. या स्क्रबसाठी आपण घेणार आहोत कॉफी आणि नारळाचं तेल. कॉफी एक्सफोलिएटरचं काम करते आणि चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन नियंत्रणात ठेवते. नारळाचं तेल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे स्किन जी आहे ती छान स्मूथ आणि सॉफ्ट करतं. खूप जेंटली हा स्क्रब करायचा आहे. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना मी स्क्रबिंग अवॉइड करायला सांगेन. दोघांचंही कॉम्बिनेशन चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणि शाईन आणण्यास मदत करतं. या फेस पॅकसाठी आपण इथे घेतोय एलोवेरा जेल आणि नीम पावडर. तुम्ही साधी कडुलिंबाची पानं सुद्धा घेऊ शकता वाटून. एलोवेरा जेलने आपल्या चेहऱ्यात थंडावा तर येणार आहे आणि कडुलिंबाच्या पावडरीने आपल्या चेहऱ्यातली सगळी इम्प्युरिटीज बाहेर येणार आहे. यासाठी आपण इथे घेतोय दालचिनी पावडर आणि मध. हा फेस पॅक त्यांच्यासाठी खास आहे ज्यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची बारीक किंवा छोटी मोठी पुरळं आहेत, मुरमं आहेत, त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. तुम्हाला ओव्हरनाईट लावून ठेवलात तरी पण खूप छान आहे फक्त त्या जागेवर. त्यासाठी लागणार आहे परत कडुलिंबाची पावडर, दालचिनी पावडर आणि नारळाचं तेल. हा फेस पॅक त्यांच्यासाठी आहे ज्यांना भरपूर प्रमाणात पिंपल्स आणि ॲक्नेसचा त्रास आहे. मी त्यांनाच हा रेकमेंड करीन कारण दोघांचंही मिक्सचर जे आहे ते ॲक्नेज आणि पिंपल्ससाठी खूप प्रभावी ठरणार आहे. इथे आपण घेतोय टी ट्री ऑइल जे बाजारात इझिली अवेलेबल आहे आणि आपण घेतोय कडुलिंबाची पावडर. कडुलिंबाची पावडर ह्यासाठी आपण घेतोय सारखी बिकॉज ती आपल्या चेहऱ्यातल्या सगळ्याच इश्यूजना बरं करते आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन एक नितळ आणि हेल्दी स्किन मिळायला खूप बेनिफिशियल ठरतं. टी ट्री ऑइल हे ॲक्ने आणि पिंपल्सच्या डागांसाठी सुद्धा फार प्रभावी आहे. लागणार आहे नीम पावडर, रोज वॉटर आणि हळद. खूप जास्त पॉल्युशनमधनं प्रवासातून आल्यानंतर आपल्या चेहऱ्याचा किंवा आपल्या शरीराचा बेसिकली रंग जो असतो, स्किन टोन जी असते ती थोड्याफार प्रमाणात डार्क होण्याची शक्यता असते. हा फेस पॅक त्याला इव्हन टोन करण्यास मदत करतो. तुम्ही याला हातांवर, पायांवर आणि चेहऱ्यावर सगळीकडे यूज करू शकता. 20 मिनिटं लावल्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने हा धुवायचा आहे. हे सेरम फक्त ऑइली स्किन टाइप वाल्यांसाठी आहे. ह्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि मध आपण घालणार आहोत. लिंबाचा रस ऑइल रिड्यूस करायला खूप छान हेल्प करतो आणि मध त्याच्यामध्ये बॅलन्स आउट करतो त्याला. 5 ते 10 मिनिटं मसाज करून नंतर चेहरा धुवायचा थंड पाण्याने. यासाठी आपण घेतोय नारळाचं तेल आणि कडुलिंबाची पावडर. ज्यांच्या स्किनवर पिंपल गेल्यानंतरचे डाग उरलेले असतील तर त्यांनी हा आपल्या स्किनला छान मसाज करायचा आहे 5 मिनिटांपर्यंत.